ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली चर्चा सुरू आहे उत्तरेचा महासंग्राम आणि मगाशी चर्चा सुरू होती चेहऱ्यांच्या राजकारणाबद्दल. भारतामध्ये चेहऱ्यांशिवाय राजकारण होऊ शकत नाही, त्याचे मुद्दे चालले होते आणि देसाईंना एखादा मुद्दा मांडायचा होता. एक संपूर्ण जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर जगामध्ये अगदी तुर्कस्तानपासून कुठलाही देश घ्या, तिथे आता संपूर्णपणे पर्सनॅलिटी सेंट्रिक राजकारण चाललेलं आहे. आणि हा ग्लोबल एकूण ग्लोबलायझेशनच्या म्हणजे पोस्ट ग्लोबलायझेशन हा आपण फिनॉमिनन हा लक्षात ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जर धडच नसेल तर नुसता चेहरा काही उपयोगाचा नाही. एक लक्षात घ्या तुम्ही, इंदिरा गांधींच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी सगळ्या लोकशाही संस्थांची संपूर्णपणे मोडतोड केली, पक्ष यंत्रणेची मोडतोड केली. पण इंदिरा गांधींचा करिश्मा एवढा मोठा होता किंवा त्यांच्या काही पॉलिसीज इतकी लोकप्रियता मिळाली की ही पक्ष दुबळा झाला तेव्हा कळालं नाही. तेव्हापासून लोक म्हणत होते यशवंतराव चव्हाणांपासून की शरद पवारांपासून अनेक जण की राज्यातले नेते तुम्ही जे आहेत त्यांना ताकद द्या. ती ताकद न दिल्यामुळे आणि एकूण पक्ष कमजोर झाल्यामुळे इंदिरा गांधी गेल्यानंतर ताकद द्यायचीच नव्हती ना, यशवंतराव चव्हाण मोठे झाले असता पंतप्रधान पदाचे कंटेस्टंट होते. ते परिणाम जे आता ते आता पक्षाला बघायला लागतात. त्याप्रमाणे भाजपचं काय झालंय, आता भाजपची पक्ष यंत्रणा सुद्धा मजबूत आहे. आता मोदींचा करिश्मा आहे, जिजूक त्यांनी 99 गेली होती ती परत केली नाही, परत केली सारख्या व्यक्तीला दिलं नाही. म्हणजे आता अशी लक्षात घ्या तुम्ही गोष्ट की वाजपेयी हे बाकीच्या पक्षांना म्हणजे काँग्रेस सगळं सगळ्यांना स्वागतार्ह का वाटतात, कारण वाजपेयी हे तसा अंगावरती येत नाही. हा माणूस अत्यंत आक्रमक आहे नरेंद्र मोदी, त्यामुळे हा शत्रू माणूस हा नकोसा वाटतो. पण पक्ष मजबूत आहे, त्यांचा करिश्मा मजबूत आहे आता, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला येत्या काही काळामध्ये धोका नाही. पण काँग्रेसनी शिकण्यासारखं त्यांच्यापासून आहे गोष्टी अशा, त्या शिकायला ते मागत नाहीत. आणि आता जी धूळदाण झाली आहे 10 सीटा ज्यामध्ये 1967 सालापर्यंत संपूर्णपणे काँग्रेसचा वर्चस्म होता आणि 1967 मध्ये जिथे गैर काँग्रेसवादाचा जन्म झाला आणि त्यानंतर काँग्रेसचा म्हणजे मध्ये सत्ता येत राहिली आणि मंडळनंतर संपूर्ण तिथला चेहरा बदलला. आणि हा जो काही उत्तर प्रदेशचा बदलता चेहरा जो आहे आणि आता मगाशी जे माधव मंडावी म्हणाले की समाज बदलतोय देश बदलतो आहे, त्याचं थोडं तरी त्याची दखल घ्या ना तुम्ही. मोदी जाऊ देत, मोदींचं काय व्हायचं असेल तर होऊ दे, तुमचं काय होणार आहे ते बघा. मला आता चर्चा याच्याही पुढच्या पातळीला न्यायची आहे, ती म्हणजे एवढ्या सगळ्या दिवसभराच्या चर्चेमध्ये आणि खरं तर इतक्या दिवसांच्या कव्हरेजमध्ये मायावतींचं नावच येत नव्हतं, बसपाचं नावच येत नव्हतं, ज्यांनी एकेकडे पूर्ण संपूर्ण बहुमताने उत्तर प्रदेश जिंकला, मुख्यमंत्री झाल्या, त्याच्यानंतर केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी आपला करिश्मा दाखवला होता. त्या मायावतींबद्दल कोणी बोलत नाही, त्यामुळे थोडासा विषय त्याच्याकडे. मी निलेशपासून सुरुवात करतो. निलेश, मायावतींचं काय, बसपाचं काय? नाही, मुख्यतः उत्तर प्रदेशच्या राजकारणाच्या इतिहासावर जर नजर टाकली तर जसं आत्ता मंडलवाद मंडल कमंडलचा उल्लेख सरांनी केला, मंडल कमंडल जेव्हापासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात आलं तेव्हापासून जातीनिहाय इतकंच नाही तर धर्मनिहाय अशा स्वरूपाचं ध्रुवीकरण हे मतांचं वाढत गेलं आणि त्यातून काँग्रेस जी आहे ती संपुष्टात येत गेली. त्याचंच रूपांतर होतं की त्यातून बसपासारख्या पक्षाची निर्मिती झाली, सपासारखा पक्ष जो आहे तो वाढीला लागला आणि भाजपनं उत्तर प्रदेशामध्ये स्वतःची अशी जागा तयार केली आणि त्याचीच परिणीती आज ज्या स्वरूपाचे निकाल येत आहेत. म्हणजे जर गेल्या 3 निवडणुकांवर नजर टाकली तर एकीकडे बसपासारखा पक्ष अचानकपणे मोठा होतो, पूर्णतः सत्तेत होतो, नंतर सपासारखा पक्ष अचानकपणे खूप मोठ्या प्रमाणावर ताकद मिळते आणि पूर्णतः सत्तेत येतो आणि यावेळेला भाजपसारखा येतो. आणि त्यामुळे एकगठ्ठा मतांचं राजकारण जे आहे ते उत्तर प्रदेशच्या राजकारणाचं आता मूळ झालेलं आहे आणि त्यातून मुख्यतः भाजपसारखी शक्ती जी आहे ती सत्तेमध्ये येताना पाहायला मिळते. दलित मतदार जो होता तो मतदार सध्या म्हणजे जर मुस्लिम आणि हिंदू अशा मतांचं ध्रुवीकरण झाल्यामुळे नेमकं आपण मायावतींबद्दल बोलतोय आणि त्यांची पीसी सुरू आहे, आपण बघूयात मायावती काय म्हणतात. उन में से खासकर उत्तर प्रदेश व उत्तराखंड राज्य के चुनाव परिणाम बहुत ही ज्यादा चौंकाने वाले हैं तथा किसी के भी गले के नीचे से उतरने वाले नहीं हैं. शायद आप लोगों के भी गले के नीचे से आसानी से उतरने वाले नहीं हैं.
इन दिखाए जा रहे परिणामों से ऐसा साफ तौर पर प्रतीत होता है कि वोटिंग मशीन ने बीजेपी के सिवाय किसी दूसरी पार्टी के वोट को स्वीकार ही नहीं किया है, अधिकांश स्वीकार ही नहीं किया है, या फिर अन्य पार्टियों के वोट भी बीजेपी के ही खाते में चले गए हैं। पार्टी द्वारा प्राप्त रिपोर्टों के मुताबिक, जो मुझे रिपोर्ट मिल रही है, तो पार्टी द्वारा प्राप्त रिपोर्टों के मुताबिक मुस्लिम बाहुल्य इलाकों में भी ज्यादातर वोट बीजेपी को ही चले गए हैं, जिससे इस आशंका को और भी ज्यादा बल मिलता है कि वोटिंग मशीनों को अवश्य ही मैनेज किया गया है। आप लोगों को ये मालूम है कि जिस भारतीय जनता पार्टी ने उत्तर प्रदेश में, जहां मुस्लिम समाज का जो वोट है 18% और 20% के करीब है, जिस भारतीय जनता पार्टी ने एक भी टिकट मुस्लिम को ना दिया हो, इसके बावजूद भी मुस्लिम बहुल्य इलाकों में मुस्लिम समाज का वोट बीजेपी को चला जाए, क्या आप लोगों के गले के नीचे से ये उतर रहा है? हमारी पार्टी के लोगों के, मैं समझती हूँ कि पूरे दुनिया में भी यदि ये बात उनके सामने रख दी जाए तो उनके गले के नीचे से नहीं उतरेगी। सन 2014 के लोकसभा आम चुनाव के समय में भी, खासकर उत्तर प्रदेश के चुनाव परिणाम के संबंध में भी इसी प्रकार की ये आशंका जताई गई थी। जब इनको 73 सीटें मिली थी, इसी प्रकार की आशंका सन 2014 में भी जताई गई थी कि वोटिंग मशीनों में जरूर गड़बड़ी की गई है, जिसके बिना बीजेपी के पक्ष में ऐसा खास चुनाव परिणाम बिल्कुल भी संभव नहीं हो सकता था सन 2014 में भी। और इतना ही नहीं, बल्कि उत्तर प्रदेश में वोटिंग मशीन के संबंध में ये चर्चा आम रही है कि बटन कोई भी दबाया जाए, वोट बीजेपी के कमल पर ही जाएगा, परंतु उस समय इन बातों पर ज्यादा ध्यान नहीं दिया गया, जबकि चुनाव आयोग के सामने बार बार इस मुद्दे को उठाया गया है। ऐसी ही शिकायत अभी हाल ही में हुए महाराष्ट्र नगर पालिका चुनाव में भी वोटिंग मशीन में गड़बड़ी के संबंध में की गई थी। इस संबंध में दिनांक 6 मार्च सन 2017 को वोट पड़ने आखिरी चरण के वोट से पहले, इस संबंध में दिनांक 6 मार्च सन 2017 को सातवें वे अंतिम चरण के मतदान से एक दिन पहले मेरी आयोजित, यानी कि जो चुनाव प्रचार खत्म होना था, तो एक दिन पहले मेरी आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में भी इसी प्रकार का सवाल, आपको याद होगा, इसी प्रकार का सवाल एक पत्रकार द्वारा सभी पत्रकारों के समक्ष मुझसे पूछा गया था, किया गया था, और आप लोग इस बात के गवाह हैं। और मेरे ख्याल उसी आज जहां ये सामने खड़े हैं, इधर ही एक पत्रकार था, शायद पहली बार आप लोगों ने देखा था, उसने टोपी सर के ऊपर लगाई हुई थी, तो आखिरी चरण वाले ने, हाँ, टोपी लगाई हुई थी उसने, और जहां उधर वो खड़ा हुआ था जब सवाल जवाब हो रहे थे, आपको याद होगा, तो हाँ, मेरे को क्या मालूम था कि सचमुच वो सही बोल रहा है, ये तो आज मालूम पड़ा जब रिजल्ट आ रहा है। जब उसने वो सवाल मेरे से पूछा कि जो मैं आज एलिगेशन लगा रही हूँ, तो वो सवाल जब उसने कहा था कि भई आपका जो वोट है वो तो आपकी पार्टी के लोगों का या दूसरी पार्टी का, वो तो कमल पे ही जा रहा है, तो मैंने उस पत्रकार की बात पर ध्यान नहीं दिया। मैंने बोला, नहीं, आप ऐसी बोल रहे हो,
ऐसा कुछ नहीं है, तो मैंने उसको इग्नोर किया। तो आज मुझे लगा कि इसका मतलब वो पत्रकार सही बोल रहा था, और आज मुझे लगता वो नजर भी नहीं आ रहा है। वो जो है उस दिन वो खराब हुआ था, और आप लोग भी देख रहे थे कि ये आदमी कहाँ से आ गया। तो उसने ये सवाल मेरे सामने रखा था, और आप लोग इस बात के गवाह हैं। किंतु सन 2014 के लोकसभा वे वर्तमान में उत्तर प्रदेश वे उत्तराखंड विधानसभा आम चुनाव के दिखाए जा रहे परिणामों को देखकर, जो 14 में परिणाम आया लोकसभा का, और वर्तमान में उत्तर प्रदेश व उत्तराखंड विधानसभा के आम चुनाव के दिखाए जा रहे परिणामों को देखकर, ये मामला अब इतना ज्यादा गंभीर हो गया है कि इसके बारे में और ज्यादा खामोश रहना लोकतंत्र के लिए घातक साबित होगा। ये हमारे देश के डेमोक्रेसी के लिए, लोकतंत्र के लिए बिल्कुल भी ठीक नहीं है। और खास तौर से मैं मीडिया के माध्यम से भारतीय जनता पार्टी के लोगों को ये कहना चाहती हूँ, चेतावनी देना चाहती हूँ, मैं खुली चेतावनी दे रही हूँ कि जो मुझसे 6 तारीख को पत्रकार ने पूछा था, मैंने उसकी बात पर गौर नहीं किया। सन 2014 में भी ये बात हमारी पार्टी के लोगों द्वारा मेरे सामने रखी गई थी, तो मैंने सोचा कि, और ये बात मुख्य चुनाव आयोग के संज्ञान में भी ये बात लाई गई थी बीच बीच में जब मीटिंगें होती रही। तो लेकिन आज जो भारतीय जनता पार्टी के लोग बड़े खुश हो रहे हैं कि उनको पूर्ण बहुमत मिल गया है, उससे ज्यादा उनको सीटें मिल गई हैं, और लेकिन जिस तरीके की गड़बड़ी करके इन्होंने लोकतंत्र की हत्या की है, और ये इन्होंने अपने पक्ष में जो ये बहुमत साबित किया है आज जो उत्तर प्रदेश के अंदर, मैं भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय नेताओं को, प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी को और बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह को मैं खुली चेतावनी देती हूँ, यदि आप सही मायने में ईमानदार हैं तो आप मुख्य चुनाव आयुक्त को लिखकर दो कि ये जो चुनाव है तो हम बिल्कुल, हमको सही वोट पड़ा है। यदि वो सही ईमानदार हैं तो ये वोटिंग मशीन वाला जो है चुनाव, तो इसको रद्द करा के मुख्य चुनाव आयोग को बोले, जो पुरानी व्यवस्था थी बैलेट पेपर की, उससे चुनाव कराएं। जो पुरानी व्यवस्था थी बैलेट पेपर वाली जो है, उससे चुनाव कराएं। यदि इनमें थोड़ी सी भी ईमानदारी है, हमने उनके ऊपर आरोप लगाया है, हमने मुख्य चुनाव आयोग को भी लिखकर दिया है चिट्ठी, जो उसकी भी कॉपी हम आपको दे देंगे। यदि उनमें थोड़ी सी भी ईमानदारी है और वो कहते कि नहीं हमारे पक्ष में वोट पड़ा है, तो उनको घबराना नहीं चाहिए। फिर उनको बैलेट पेपर के माध्यम से, जो पुरानी व्यवस्था थी उस माध्यम से चुनाव कराना चाहिए। दूध का दूध और पानी का पानी सामने आ जाएगा, यदि उनमें थोड़ी सी भी ईमानदारी है तो। और यदि वो नहीं कराते हैं तो समझ लो, जो उस पत्रकार ने 6 तारीख को मेरे से सवाल पूछा था, और सन 2014 में भी ये बात हमारी पार्टी के लोगों ने मेरे संज्ञान में डाली थी, तो लेकिन हमने ज्यादा गौर नहीं किया। लेकिन जिस तरीके के जो रिजल्ट आ रहे हैं, और खासतौर से मुस्लिम बहुल इलाके में बीजेपी को वोट निकल रहा है, तो ये तो बड़े गंभीरता से सोचने वाली बात है, और ये लोकतंत्र के लिए ये ठीक नहीं हो रहा है। और इस मामले को मैं ये समझती हूँ कि बहुजन समाज पार्टी नहीं, पूरा विपक्ष, पूरा अन्य पार्टियां भी इस मामले को जरूर गंभीरता से लेंगी, नहीं तो लोकतंत्र नाम की चीज अपने इंडिया में रहेगी नहीं। आपको मालूम है कि अमेरिका में भी इसी मशीन की शिकायतें आई थी, और जब वहां के लोगों ने आवाज उठाई तो ये अब ये जो वोटिंग मशीन वाला सिस्टम, उसको खत्म करके वो पुरानी व्यवस्था में वो लोग आ गए थे। मायावतींनी तो सगळ्यात मोठा गंभीर आरोप केलाय, पहिल्यांदा जो शिवसेनेने इकडे महाराष्ट्रात केला होता, ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे, पक्षांना इतरांना मतं दिली तरी ती भाजपला पडतात, मुस्लिम बहुल भागामध्ये सुद्धा भाजपला कसे काय प्रकारे मतं मिळतात, इतकंच नाही तर त्यांनी मागणी केली की पुन्हा एकदा बॅलेट पेपर्सची मतदान पद्धत पुन्हा एकदा लागू करण्यात यावी। अतिशय गंभीर आरोप केलेला आहे, आणि आता बहुधा या आरोपाला एक राष्ट्रीय स्वरूप सुद्धा याला सुरुवात होऊ शकते। राऊत सर याबद्दल बोलतात। आता मायावतींनी काय पार्श्वभूमी हे आरोप केलं मला माहिती नाही, ज्याचे नक्की काय पुरावे आहेत हे माहिती नाही आहे, परंतु अशा तऱ्हेचा आरोप आत्ता करणं हे मला असं वाटतं की इमिजिएट रिॲक्शन ज्याला म्हणतात, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग,
अशा तऱ्हेचे ते झालेले आहे. अशा तऱ्हेचा आरोप करणं जर त्यांचे नक्की काही पुरावे असतील तर त्यांनी इलेक्शन कमिशनर पुढे किंवा त्यांनी ते राष्ट्रपतींकडे हे पुरावे सादर केले पाहिजेत. त्यांना जेव्हा म्हणायचे किंवा संशय असतील ते संशय त्यांनी सादर केले पाहिजेत. आणि परत बॅलेट पेपर पद्धतीवर जाणं म्हणजे आपण जे आपण पुढे पुढार दिलो होतो ते आपण परत मागासले पुढार जाण्यासारखं आहे. त्यामुळे आत्ता असे आरोप करणं योग्य नाही. आणि हे आरोप हे आत्ता सुद्धा होत आहे तसं नाही. 1971 सालापासून ज्यापासून मी निवडणुका बघतोय त्यापासून बघतोय की पडलेला पक्ष मी याच्यामध्ये कधी गडबड अडवाणींनी सुद्धा केला होता. अडवाणींनी सुद्धा एकेकाळी हाच आरोप केलेला आहे. मला आठवते 1971 गरीब हटाव निवडणुकीनंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी असा आरोप केला होता की हा विजय बाईचा नाही, हा विजय गाईचा नाही, हा विजय शाहीचा आहे. कारण त्या काळात बॅलेट पेपर शाहीचे शिक्के मारले जायचे. त्यामुळे हे असे आरोप हे होत असतात. अडवाणींनी केला होता असा आरोप. त्यामुळे आणि त्याच्यानंतर एकदा हेमवती नंदन बोगण्यांनी हा आरोप केला होता. त्यामुळे हे आरोप होत राहतात. हे जसे हवा सांभेल तसे हे आरोपही जातील. मला असं वाटत नाही याच्यामध्ये काय जर काय खरोखर काय असेल ना तर त्याबद्दल मात्र त्यांनी इलेक्शन कमिशन पुढे जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेण्यापेक्षा इलेक्शन मी विश्लेषणाकडे जाणारच आहे. आपल्याकडे वेळ भरपूर आहे. मला ब्रेक घ्यायचा आहे. त्यापूर्वी मला फक्त राजकीय पक्षाचं म्हणणं जाणून घेणं अपेक्षित आहे. समाजवादी पार्टी सहमत आहे मायावती जी के आरोप से? मैं अगर वो आरोप लगा रही हूँ तो कुछ सोच के लगा रही होंगी. हाँ, और हर इलेक्शन में कहीं ना कहीं कोई ना कोई इस तरह के आरोप लगाता ही है. जब बैलेट पेपर था तब दूसरे आरोप लगते थे कि बूथ कब्जा हो गया, बूथ कब्जा. अब मशीन है तो ये आरोप तो इतनी बड़ी नेता है कुछ सोच के आरोप लगाया होगा. नहीं लेकिन समाजवादी पार्टी को भी तो बड़ा हाथ फटका मिला है इसका. धक्का लेकिन नुकसान हुआ है. धक्का हुआ, नुकसान हुआ, लेकिन हमारे नेताओं ने इस पर कोई बात नहीं की है. ठीक है, बोला. नोटाबंदीची जळ सामान्यांना पोचली आणि त्याचा फटका भाजपला बसेल असं म्हटलं जात होतं. पण खऱ्या अर्थाने त्यावेळेला आणखीन एक चर्चा झाली होती की उत्तर प्रदेशच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती नोटाबंदींचा निर्णय घेऊन आर्थिकदृष्ट्या आपल्या विरोधकांचं कंबरडं उत्तर प्रदेशमध्ये मोदींनी मोडलेलं आहे अशा अर्थाची चर्चा झाली होती. मला असं वाटतं ती तोही एक मुद्दा लक्षात घ्यायला. देशमुखजी तुम्ही पण सहमत आहात म्हणजे काँग्रेस पक्ष पण सहमत असेल या आरोपांशी? नाही, मला असं वाटतं की मायावती कशाच्या आधारे बोलत आहेत मला माहित नाही. आता हे खरं आहे की काही लोकांनी आपल्याकडे ईव्हीएम मध्ये फेरफार होऊ शकते हे दाखवलंय. म्हणजे माझा असा आरोप अजिबात नाही. शिवसेनेनेच आरोप केला महाराष्ट्रात. मी तेच सांगतोय ईव्हीएम मध्ये फेरफार होऊ शकते दाखवलंय. पण त्याच्यावर काही चेक अँड बॅलन्स आहेत ना आपल्या मतदान प्रक्रियेमध्ये? आता मायावती जसं राऊत साहेब बोलले की मायावतींकडे काही पुरावे असतील त्यांनी इलेक्शन कमिशनकडे जायला पाहिजे. पण हे खरं आहे की मला असं वाटतं की शंकाचं हे वातावरण निरसन करण्यासाठी जसं ते रिसिप्टची एक प्रोव्हिजन आहे मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन याचा विचार केला पाहिजे की लोकांच्या मनातल्या अशा शंका निर्माण होऊ नये म्हणून आपण आणखी काय स्टेप्स घेऊ. एक असा उपाय आला होता की जेव्हा आपण मतदान करतो ते एकदा आपण पुश बटन केलं की त्याच्यानंतर आपल्या हातात काहीच राहत नाही. ते एक अशा दिवसा उपाय आला होता 10 वर्षापूर्वी की जेव्हा लोक म्हणत होते की अशा तरी केल्यानंतर त्याची एक रिसीट तेच म्हटलं जात होतं आपल्याकडे आपल्या हातात. सर हा मुख्यतः सुप्रीम कोर्टामध्ये हा पूर्ण प्रश्न गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की अशा स्वरूपाची प्रक्रिया जी आहे ती निवडणूक आयोगानं राबवावी. पण यात अद्याप सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतरही अशा स्वरूपाचं मशीन्सला अटॅच असलेलं स्लिप सिस्टीम किंवा आपल्याला एक पावती स्वरूपामध्ये जी काही मिळेल अशी कोणतीही प्रक्रिया जी राबवली गेलेली नाही. आणि त्यामुळे निश्चितपणे हा मुद्दा जो आहे तो येत्या काळामध्ये अत्यंत कळीचा मुद्दा होईल. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसारखा पक्ष असो आता मायावती आरोप करतायत जर प्रमुख राजकीय पक्ष अशा स्वरूपात आरोप करायला समोर आले तर निश्चितपणे निवडणूक आयोगाला पुढच्या काळामध्ये एक मी ह्याच्यात हे सांगतो ह्याच्यामध्ये त्यांना ते चर्चा अशी झाली होती की जर का अशा तऱ्हेने आपण स्लिप द्यायला लागलो आणि त्या प्रत्येक मतदाराकडे जर मी कोणाला मत दिलं ह्याचा पुरावा म्हणून ती स्लिप आली तर आपण ज्याला गुप्त मतदान ह्याचा गुप्त हा जो संज्ञा आहे ना या गुप्त संज्ञेला बाहेरचे गावगुंड कदाचित जे मत विकतात असा आरोप होतो हे मत विकणारे लोक बाहेर जाऊन दाखवतील की हे बघा मी याला मत दिलंय माझे पैसे द्या ही नंबर एकची गोष्ट. किंवा बाहेर गेलेले बाहेर उभे असलेले गावगुंड आहेत ते तुमची मान पकडून तुम्हाला सांगतील तुझी स्लिप दे मला मत दिले. त्यामुळे हे गुप्त मतदान राहणार नाही. त्यामुळे असा पुरा आणि असं कुठेही नाहीये. म्हणजे आता अमेरिकेत सुद्धा प्रेस बटनच सिस्टीम आहे तिकडे सुद्धा अशी पद्धत नाही की तुमच्या मतदाराला पुन्हा काही बघायला मिळतं किंवा लंडनमध्ये असं काही मतदाराकडे काही स्लिप राहते असं नाही आहे. त्यामुळे ही पद्धत किती अवलंबता येईल याच्याबद्दल मला. सर यामध्ये एक अजून एक पर्याय समोर आला होता तो म्हणजे जर अशा स्वरूपाची स्लिप आली तर ती स्लिप बाहेर ठेवलेल्या एका बॅलेट बॉक्समध्ये ती प्रत्येकानं तिथल्याच बाजूच्या बॅलेट बॉक्समध्ये टाकावी आणि ज्या वेळेला शंका उपस्थित होईल ईव्हीएम मशीनवर की इथे टेम्परिंग आहे
त्यावेळेला त्या बॅलेट बॉक्सला ओपन करून त्याची छाननी करण्यात यावी आणि त्याचं पॅरल त्यामध्ये आकडे जुळून आले तर स्पष्टपणे निकाल देसाईजी काय म्हणतात हे बरोबर आहे. आता ईव्हीएम मशीन जेव्हा आणली तेव्हा सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे पुन्हा काळाची चक्र उलटी फिरवणं संपूर्णपणे चुकीचं आहे. आणि मुख्य म्हणजे एवढा मोठा रिझल्ट आल्यानंतर मायावतींच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्य सूत्र काय असायला पाहिजे, पराभव आमचा का झाला, तुमचा पराभव किती भयानक पराभव झालेला आहे, तो त्यांच्या अनपेक्षित आणि ते सगळे ईव्हीएम मशीनमुळे एवढे रिझल्ट बदलतील असं जर झालं हा तर नॅशनल फ्रॉड समजला जाईल. तो असं जर केलं तर इतका मोठा गुन्हा येतो की ह्या निवडणुकीमध्ये हीच महत्वाची बातमी होईल तेव्हा असं भांडणं हे मुळात काय रेडीचा डाव. तुम्ही रेडीचा डाव खेळू नका आणि आपल्या चुका कबूल करा आणि पुढे वाटचाल करा तुम्ही आणि याच्यामधले जे काही तरतूद असतील लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये याची चर्चा करा, नवीन विधेयक मांडा, याच्यामध्ये काय दुरुस्ती करायची ते करा. पण जर हा रेडीचा डाव फक्त मायावतींपुरता मर्यादित असेल तर या अगोदरच्या निवडणुकांमध्ये भाजपनं पण तो खेळला देणार. जयललितांनी तमिळनाडूमध्ये चिदंबरांवर हाच आरोप केला होता की चिदंबरम निवडून कसे आले तर त्यांनी ईव्हीएम मध्ये घोटाळा केला आणि त्यामुळे जो हरतो तो अशा स्वरूपाचा आरोप करताना बघायला मिळतो. इथे आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत, ब्रेकच्या नंतर चर्चा पुढच्याही पातळीला जाणार आहेत. आता आपल्याला मायावतींचा हा भाग थोडासा पूर्ण करायचा आहे कारण आता याच्यामुळे नवीनच वादळ तयार होऊ शकतं आणि त्याचप्रमाणे आता 2019 दृष्टीने आपण बोलायला सुरुवात करूयात काय पडसाद पडतील. ब्रेक नंतर पात्रा, जय महाराष्ट्र.